रायगड लोकसभा मतदारसंघाला अनेक समस्यांनी ग्रासलंय. काय आहेत रायगडवासियांच्या समस्या आणि खासदार अनंत गीते यांनी गेल्या 5 वर्षात काय केलंय पाहूयात. रायगड मुंबईला लागून असलेला जिल्हा. या जिल्ह्याचा काही भाग हा मुंबईचं उपनगर होऊ पाहतोय, परंतु नागरी समस्यांबरोबरच इतरही समस्या या जिल्ह्याला भेडसावत आहेत. औद्योगिकीकरणामुळे नागरीकरण वाढत चाललंय, पण त्याच प्रमाणात सुविधा वाढत नाहीयेत. उद्योगांसोबत आलेल्या प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं रुंदीकरण 7 वर्षांपासून रखडलंय, तर दुसरीकडं कोकण रेल्वेचा इथल्या प्रवाशांना काडीचाही उपयोग होत नाहीये. पळसपाते इंदापूर पासून ते पात्रादेवीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचं काम मार्गी लागेल. रोजगाराची निर्मिती करणारे काही कारखानदारी विना प्रदूषणावरती आधारित असलेली येईल असं जनतेच्या मनामध्ये एक तऱ्हेच्या अपेक्षा त्या कालावधीमध्ये अनंत गीतेने उपस्थित केल्या होत्या. पण गेल्या 4 वर्षाचा त्यांचा निष्क्रिय कारभार, केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून कुठल्याही मोठ्या पैशाची योजना रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये केंद्रीय मंत्री श्री गीते साहेब हे पूर्णपणाने अपयशी ठरलेले आहेत. छत्रपती शिवरायांची राजधानी असणारा रायगड, ज्या रायगडावरती हजारो लाखो शिवभक्त या ठिकाणी येतात, परंतु आज ते रेल्वेने या ठिकाणी प्रवास करू शकत, कारण वीर स्टेशनला थांबच नाही. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेलं महाडसारखं ठिकाण आहे. लाखो आज या ठिकाणी भीमसैनिक येतात, आज त्यांना येण्यासाठी या ठिकाणी मार्ग नाही आहे. हे काम कोणाचं आहे? राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं आहे. आज केंद्रातले जर का सन्माननीय या मतदारसंघाचे मंत्री जर का ह्या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देणार नसतील तर कुणी? औद्योगिकीकरण वाढलं असलं तरी इथं परप्रांतीयांचाच भरणा अधिक आहे. इथला तरुण नोकरीसाठी आजही मुंबईकडे धावतोय. अनेक उद्योग बंद पडत आहेत. पर्यटन वाढीला चालना देणाऱ्या योजना नाहीत. वडिलोपार्जित जमिनी विकून तिथंच काम करण्याची वेळ इथल्या तरुणाईवर आली आहे. ज्या विविध MIDC स्थापन झाल्या, परंतु त्या MIDC अवस्था बघितली, संपूर्ण प्रोजेक्ट बंद होत आहेत. जे आहेत ते प्रदूषित कारखाने चालू आहेत, रासायनिक कारखाने चालू आहेत. त्याच्यातही राजकीय हस्तक्षेप वाढलेला असल्यामुळे अनेक कंपन्या बंद होत आहेत. ह्याला कारणीभूत येथील राजकीय अनास्था आहे. आता JSW बघितलं, त्याच्यातही राजकीय हस्तक्षेप आहेत. म्हणजे ज्यांचे राजकीय वजन आहे तीच मुलं लागतात. इथला सुशिक्षित बेकार जो खरोखर प्रामाणिक आहे, हुशार आहे, त्याचा उपयोग देशाला होणार आहे, अशा लोकांची वर्णी कमी प्रमाणात लागते. RCF प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न कायम आहे. पेण ते अलिबाग रेल्वे जोडणी प्रलंबित आहे. अनंत गीते यांच्याकडे केंद्रातील अवजड उद्योग खात्याचं मंत्रीपद आहे. कोकणात एखादा तरी उद्योग येईल अशी इथल्या तरुणांची अपेक्षा होती, परंतु शासनाच्या धोरणामुळे ती सपशेल फोल ठरली आहे. बजेटमध्ये तरतूद असलेली पेपर मिल आजपर्यंत सुरू होऊ शकली नाही, कारण प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे जमिनीचं, आणि त्यामुळे ती जमीन कधीच उपलब्ध होणार नाही. अशा वेळेला ती पेपर मिल महाराष्ट्रात यावी म्हणून मी तो प्रयत्न केला होता. परंतु पंतप्रधानांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे, त्यांचं धोरण अत्यंत स्पष्ट आहे. त्यांचं म्हणणं उद्योग करणं किंवा उद्योग चालवणं हे सरकारचं काम नाही, आणि म्हणून तुम्ही हा प्रयोग करू नका, हा प्रयत्न करू नका. कारण हल्ली खाजगी क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आता आलेलं आहे, सर्वच ह्याच्यात खाजगी क्षेत्र आलं आहे. खाजगी क्षेत्राला उद्योग करू द्या, आणि त्यामुळे माझ्या ह्या प्रयत्नांना त्याच्यामुळे ब्रेक लागला, कारण हे धोरण आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात किंवा देशात कुठलाही नवीन उद्योग या 4 वर्षामध्ये कुठेही उभा राहिलेला नाही. सारे राजकारणी एकाच माळेचे मणी अशी इथल्या नागरिकांची भावना झाली आहे. या समस्यांच्या गर्दीतून बाहेर काढणारा तारणहार आपल्याला मिळेल का याच्या प्रतीक्षेत रायगडवासी आहेत. रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.